हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की आज मी जात्यावर काय दळते, तर मी ज्वारी दळते जात्यावरती. खूप मस्त मजा येते, खूप एन्जॉय केला आहे. तर तुमच्याकडे जाता असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा. पण मी सगळी ज्वारी जात्यावर नाही दळणार आहे, काही मिक्सरच्या जारमध्ये दळणार आहे. तर हे पहा, आजची रेसिपी आहे ती म्हणजे कुरड्या करून झाल्यानंतर जो चोथा राहतो त्या चोथ्याची रेसिपी आपल्याला करायची आहे. त्यासाठी मी रात्री हे पहा 1 किलो ज्वारी भिजायला घातली होती आणि ती मस्त निथळून घेतली एका चाळणीमध्ये. अगदी 1 तासभर निथळून दिली आणि आता आपल्याला घरातच फॅनखाली ही ज्वारी सुकवायची आहे. तर मी डायनिंग टेबलवरती एक कपडा अंथरला आहे आणि त्यावरतीच ही ज्वारी सुकून घेते. तर अगदी पूर्ण सुकत नाही ज्वारी, थोडीशी ओलसरच राहते. तर आपल्याला ज्वारी अशी व्यवस्थित पांगून घ्यायची. हे पहा, ह्या खारवड्या बरेच जण करतात, पण अशी जर प्रोसेस तुम्ही केली तर एकदम परफेक्ट आणि टेस्टी खारवड्या किंवा बिबड्या होतात असं म्हटलं तरी चालेल. तर तुम्ही पाहू शकता आपली ज्वारी दिवसभर वाळलेली आहे. आपल्याला ज्वारी दिवसभर वाळवायची आणि संध्याकाळी ती आपल्याला बारीक करायला घ्यायची आहे. तर आपल्याला तिची भरड काढायची. तर मी काही भरड मिक्सरच्या जारमध्ये काढत आहे. तर हे पहा, ज्वारी छान वाळली आहे आणि आताही मिक्सरच्या जारमध्ये मी काही भरड करत आहे आणि काही भरड मी जात्यावरती करणार आहे. मला आवडतं हे असं एक्सपिरियन्स घ्यायला, म्हणून मी काही भरड जात्यावर करणार आहे. तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा. तर हे पहा, ज्वारी मी अशी बारीक केली आहे. तुम्हाला दाखवते ती किती बारीक करायची. थोडीशी अशी भरड जाडसर ठेवायची आपल्याला. तर अशी भरड ठेवा आणि नंतर आपल्याला ती कशी चाळायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर काही ज्वारी मी जात्यावर सुद्धा बारीक करून घेते. हे पहा, तर मी पहिल्यांदा जारमध्ये थोडी ज्वारी बारीक केली आणि मग नंतर मला वाटलं की आपल्याकडे जात आहे तर आपण ट्राय करावं. तर मी जात्यावर सुद्धा बारीक केली आणि नंतर मग सगळी ज्वारी बारीक करून झाल्यानंतर ती आपल्याला चाळून घ्यायची. तर गहू चाळायची जी जाड चाळणी असते तिने मी चाळून घेतली. वरती हा कोंडा राहिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा कोंडा आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या जारमध्ये बारीक करायचा आहे. तर मी कोंडा पुन्हा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये, तुम्ही पाहू शकता. तर आपली भरड रेडी झालेली आहे. आता आपल्याला वाटण करायचं आहे. तर रेसिपीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे, भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. तर लाल मिरच्यांनी खूप मस्त टेस्ट येते आणि तुम्हाला जर जिरं वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही वाटून घ्या किंवा हटताना टाकलं तरी पण चालेल. तर हे जाडसर वाटून घेतलं आहे मी इकडे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी करत असताना आपल्याला ज्वारी आपण 1 किलो घेतलेली आहे आणि 3 किलो गव्हाच्या कुरड्यांचा जो चोथा आहे तो चोथा आपल्याला घ्यायचा आहे. तर 3:1 असं प्रमाण आहे. तर हे पातेलं होतं, त्या पातेल्यामध्ये मी मोजून पाणी घेतलेलं आहे. तर ते 2.5 लिटरचं पातेलं आहे. तर टोटल 7 लिटर पाणी मी घेतलेलं आहे आपल्या रेसिपीसाठी आणि पाणी छान उकळून दिलं आहे. आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये वाटण आणि आता हे टाकलेलं आहे मीठ. तर अर्धी वाटी मीठ टाकलं आहे, अर्धी वाटी जिरंसुद्धा टाकलेलं आहे. तर मस्त सुवास येतो आहे जिरं टाकल्यामुळे आणि त्या मिरची लसणाचा, आणि आपली रेसिपी अगदी भन्नाट होणार आहे, मस्त होणार आहे. फक्त प्रमाण लक्षात ठेवा, 3:1 असं प्रमाण घ्यायचं आहे. आणि पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही गरम पाणी बाजूलासुद्धा काढून ठेवू शकता, कमी पडलं तर वरतूनसुद्धा टाकू शकता. तर ज्वारीची भरड आपली मस्त झालेली आहे, तर ती आपण हटून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. रेसिपी शेवटपर्यंत पहा, म्हणजे काही ट्रिक आणि टिप्स तुमच्या लक्षात येतील. तर मस्त अशी रेसिपी बिबड्यांची तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. तर मी काही तीळ टाकलेले आहेत, तुम्ही चांगले भरपूर वाटीभर तीळ यामध्ये टाकू शकता. टेस्ट खूप छान लागते तिळाने आणि तीळ असे वरती पण दिसतात छान. आता माझ्याकडे थोडेच तीळ अवेलेबल होते म्हणून मी थोडेच तीळ टाकलेले आहेत. तर हे मस्त हटून घेतले. हे पहा, अगदी 10 ते 15 मिनटं पहिल्यांदा छान आपला ज्वारीचा जो कणी होती किंवा ज्वारीची जी कणी होती ती छान हटून घेतली आणि त्यानंतर हा जो बाकूस किंवा जो चोथा आहे गव्हाचा तो आपल्याला हटून घ्यायचा आहे. तो सुद्धा 10-15 मिनटं छान एकत्र एकजीव करायचा आहे, हटून घ्यायचा आहे. तर त्यानंतर हटल्यानंतर मात्र आपल्याला याला मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आहे आणि याला हटत राहायचं आहे. 10 मिनिट झाकण ठेवायचं आणि पुन्हा हटायचं. असं टोटल 1/2 ते 1/4 तास आपल्याला याला 2-3 वेळा हटून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मी 2-3 वेळा याला हटून घेतलेलं आहे झाकण ठेवून. छान आपलं मिश्रण मस्त झालेलं आहे. आता आपल्याला हे आपण हे रात्री हटलेलं आहे आणि आपल्याला सकाळी याच्या बिबड्या किंवा खारवड्या थापायच्या आहेत. तर आता याला झाकण ठेवून आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. तर 1/2 तास याला छान हटू द्या, शिजू द्या आणि मग नेक्स्ट डे आपल्याला ते करायला घ्यायचे आहे रेसिपी. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पहा, मिश्रण अगदी घट्टसर झालेलं आहे, अगदी मस्त झालेलं आहे. मी टेरेसवरती आलेली आहे
आणि थोडं थोडं करून ताटामध्ये मी ते वरती आणलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त घट्टसर व्यवस्थित झालेलं आहे आपलं हे मिश्रण. आणि मी आता हे सगळं थापून घेत आहे ह्या बिबड्या. तर प्लॅस्टिकचा कागद असला किंवा प्लॅस्टिकचा कोणताही पेपर वगैरे असला तरी तुम्ही त्यावरतीसुद्धा ह्या बिबड्या करू शकता. तर एकदम मस्त बिबड्या होतात. तर माझा हा वाळवण्याचा प्लॅस्टिकचा कागद आहे, यावरतीच मी ह्या सगळ्या बिबड्या थोड्या थोड्या करून थापून घेतल्यात. तर भरपूर बिबड्या झाल्यात तेवढ्या मिश्रणाच्या. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला 3:1 असं प्रमाण घ्यायचं आहे. जर 3 पट जर आपला चौथा असेल तर 1 पट आपल्याला ज्वारी घ्यायची आहे. तर 1 किलो ज्वारीसाठी मी 3 किलो आपला जो बाकूस किंवा जो चोथा आहे तो घेतलेला आहे. तर आपल्या सगळ्या खारवड्या किंवा बिबड्या थापून झालेल्या आहेत, भरपूर झालेल्या आहेत त्या, आणि खूप आवडतील तुम्हाला. अगदी त्या नुसत्यासुद्धा अशाच वाळल्यावरती खायलासुद्धा अगदी क्रिस्पी कुरकुरीत लागतात, तळून खाल्ल्या तरीही छान लागतात. तर हे पहा दुपारी आता त्या पलटायच्यात आपल्याला, आणि अशा अर्धवल्यासुद्धा खायला खूप छान लागतात. तर आमच्याकडे ही खूप फेवरेट रेसिपी आहे. कुरड्या झाल्यानंतर मी दरवर्षी करते. तर तुम्ही जर करत नसाल तर नक्की करून पहा. तर मस्त 2 दिवस मी वाळवलेल्या आहेत ह्या बिबड्या. तर आता आपल्याला थोड्याशा बिबड्या मी तुम्हाला तळून दाखवते. तर मस्त कलर आलेला आहे, अगदी ब्राऊन मस्त कलर आलेला आहे याचा. तर तू फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि रेसिपी करून पहा, आणि मला कमेंट करून कळवा की कशी झाली आहे तुमची रेसिपी. तर भेटत राहूयात अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉगबरोबर. तर अशाच नवीन नवीन रेसिपीज आणि ब्लॉग्स घेऊन मी तुमच्याबरोबर नेहमीच राहणार आहे. तुमचा प्रतिसाद मला असाच राहू द्या. धन्यवाद. बाय बाय.